वाशिम जिल्ह्यातील काळामाथा येथे अरुणबाबा मित्र मंडळाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव यांनी येणारी विधानसभा लढावी यासाठी 10,000 कार्यकर्ते उपस्थित होते आणि येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दिलीप जाधव यांनी आपल्या भाषणातून सांगितले की कार्यकर्त्यांनी मला विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केल्यामुळे रिसोड मालेगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार असून पक्षाचे तिकिटासाठी प्रयत्न चालू आहे. तिकीट भेटले नाही तरी अपक्ष लढणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी गोपाल व्यास, मालेगाव, वाशिम.